सांगली मध्ये महापुराची स्थिती अजूनही कायम आहे। आता आपण सांगली शहरात असणाऱ्या मारुती चौकामध्ये आहोत। आपण पाहू शकत असाल की हे मारुतीचं जे मंदिर आहे या ठिकाणी अजूनही पाण्याखाली आहे। हा जो मारुती रोडचा परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आहे। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी पाणी या ठिकाणी थांबून आहे। ही जी काही दुकानं आपण पाहताय पूर्णपणे पाण्याखाली आहेत। शेजारची असणारी जी मंदिरं आहेत दुकानं आहेत ती दुकानं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी महापालिकेचे काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय नेमकी आत्ताची स्थिती काय आहे? आत्ताची स्थिती म्हणजे 2 दिवसापेक्षा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे पाणी, 2 फुटांनी कमी झालं आहे आणि पाणी संत उतरत असल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात यायला वेळ लागतोय। तरीसुद्धा प्रशासनाकडून यासाठी योग्य नियोजन केलेलं आहे। ज्या भागात पूर कमी होईल तिथे स्वच्छतेचं प्राधान्यानं काम सुरू आहे आणि नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंसेवी संस्था महापालिका यांच्याकडून बोटीची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल नागरिकांच्यातून पूर्णपणे समाधान आहे। आपण बघतोय की या ठिकाणी आपण शिवतीर्थावर आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पायथ्याशी पाणी लागलं होतं ते आता पाणी ओसरलेलं आहे। म्हणजे हा जो काय कट्टा आहे तो कट्टा आता दिसू लागलेला आहे। म्हणजे 2-2.5 फुटांनी या ठिकाणी पाणी कमी झालं आहे। अनेक वेगवेगळ्या प्रकारची मंडळं आहेत या ठिकाणी, ती मंडळं रेस्क्यू करत आहेत। आपण पाहू शकत असाल की माजी नगरसेवक बोळा सर आहेत, त्यांची ही टीम आहे आणि ही सर्व रेस्क्यू करत आहेत। महापालिकेच्या आपण आता बोटीमध्ये आहोत आणि या ठिकाणी रेस्क्यूचं काम सुरू आहे। कॅमेरामन राहुल सोबत राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, सांगली।